सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये आणखीन 5 डॉक्टर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर आनंद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र अद्याप डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. यांना पाणी, फळे, औषध देण्यासाठी व रुग्णांचा डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद घडवून आणण्यासाठी रेल्वे हॉस्पिटलमध्ये आता रोबोट पाहायला मिळत आहे. सोलापुरात आतापर्यंत कोरोनाबाधित 145 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश रुग्णांवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे त्यातील 22 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना RO गरम पाणी, अंडी, दूध, चिक्कू, द्राक्ष, केळी, सफरचंद देण्याबरोबरच रुग्णांची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांमधील दुवा म्हणून रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापूरचे रेल्वे विभागातील यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा रोबोट बनवला असून तो सेवेत दाखल होईल असा विश्वास डॉक्टर कांबळे यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, मी डॉक्टर आनंद कांबळे, चीफ मेडिकल स्टुडंट, रेल्वे हॉस्पिटल सोलापूर. हमारे हॉस्पिटल में आज कोविड पेशेंट को ट्रीटमेंट के लिए एक रोबोट का हमने इन्वेंशन किया है और वो रोबोट हमारे जो कोविड पेशेंट्स हैं उनको मैनेजमेंट में काफ़ी हेल्पफुल रहेगा. तो ये जो रोबोट है ये हमारे वार्ड में पेशेंट्स के पास जाएगा, उनको मेडिसिन डिलीवर करेगा, पानी डिलीवर, जो भी उनके ज़रूरतमंद चीज़ हैं डेली जो लगते हैं उनको ये डिलीवर करेगा. और उनसे हम लोग वीडियो ऑडियो कॉलिंग कर सकते हैं, उनके हालचाल पूछ सकते हैं. वीडियो में हम देख सकते हैं पेशेंट्स कैसे कम्फर्टेबल है या नहीं है. तो ये जो रोबोट है ये हमने इन हाउस मतलब रेलवे की तरफ से हमने डेवलप किया है और इसको डेवलप करने के लिए हमारे जो डिविजनल मैकेनिकल इंजीनियर हैं मिस्टर सूर्यकांत मंजीवाल, उन्होंने काफ़ी इंटरेस्टिंग इनिशिएटिव लेके इन्होंने इसका बनाने में काफ़ी मदद की है. तो आप इनसे पूछ सकते हैं डिटेल, टेक्निकल डिटेल जो सूर्यकांत बताएंगे. सूर्यकांत बताइए. नमस्कार, ये रोबोट हमने जो बनाया है इसका नाम हमने सारथी